दशक 20, समास 8, देहक क्षेत्र निरूपण। श्रीराम। ब्रह्मदेवाने प्रपंच रूपी तरु लावला व तो वाढीस लागला। वाढता वाढता शेवटी त्याला नाना प्रकारची रसाळ फळे लागली व पुष्कळ प्राण्यांना तेथे विश्रांती मिळाली। नाना प्रकारची शरीरे अनेक पदार्थांची गोडी चाखण्यासाठी निर्माण झाली। भिन्न भिन्न गुणांची ज्ञानेंद्रिय निर्माण झाली। कान, डोळे, नाक, तोंड, जीभ, त्वचा यांनी वेगवेगळे ज्ञान मिळवावे यासाठी ती इंद्रिय निर्माण झाली। जीवाने सुख दुःख भोगावे यासाठी कर्मेंद्रिय निर्माण झाली। सर्वत्र अस्थिमासांची शरीरे आहेत, त्यात जाणीवेचे सामर्थ्य वेगवेगळे असते, ते कार्यभेदामुळे असते। ईश्वराला सर्व काही सृष्टी निर्माण करायची असल्यामुळे त्याने हा भेद निर्माण केला। अधोमुख सृष्टी विस्तार भेदावरच आधारलेला असतो, पण ऊर्ध्व जावे तसा भेद नष्ट होत जातो। या अंतरात्म्याचे हे कर्तृत्व ब्रह्मदेवासही उमगत नाही। जीवात्म्यासाठी हे सगळे लागते, निरंजनासाठी काही लागत नाही। ईश्वराची करणी केवढी अद्भुत आहे पहा। मेघांच्या आधारे प्रचंड पात्याचे उद्धरण करून विजांचा कडकडाट करतो, भय वाटेल असा कडकडाट करतो। सूर्याला सुद्धा त्याने काम लावले आहे। पंचमहाभूतांतही अशी व्यवस्था आहे की एक महाभूत दुसऱ्या महाभूताला मर्यादा घालते। या ईश्वराच्या करणीचे आश्चर्य वाटते व विवरण करता करता ते समजून घेता घेता मनाच्या चिंध्या होतात। ही अद्वैताची उपासना आहे। या उपासनेचा महिमा ब्रह्मदेवाला कसा कळणार? मी जी उपासना करतो, भजन करतो, त्याचे मर्म म्हणजे आवाहन व विसर्जन हेच होय। मी काय सांगतो त्याचे रहस्य सज्जनांना कळत आहे, पण अधिक स्पष्ट करून सांगतो।